सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, काल आपण राजा राम मंदराय यांच्या पद्धतीची माहिती पाहिली. आज आपण प्रार्थना समाज याविषयी माहिती पाहणार. आता सामाजिक व धार्मिक सुधारणामध्ये प्रार्थना समाजाचंही योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. की सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली. तर 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. मग या स्थापनेमागे उद्देश कोणता होता? तर यामागे पूर्वीपासून चालत आलेली जी खंडित परंपरा होती, म्हणजे उदाहरणार्थ कर्मकांडाची पद्धत आहे, त्यानंतर अंधश्रद्धा आहे, हे मोडून काढण्याकरिता प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. एवढंच नाही तर यातील जे वेगवेगळे संस्थापक होते, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉक्टर शौ. गो. हंडारकर यांनी काय केलं की या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या असलेल्या अनिष्ट रूढी आहे, परंपरा आहे, या मोडीत काढण्यास आणि समाजाला स्त्री शिक्षण आणि योग्य असं वातावरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग त्याचप्रमाणे सुबोध पत्रिका हे नावाचे मुखपत्र तयार केलं आणि या मुखपत्रातून भारतामध्ये आणि भारतातील समाज व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न या सुबोध पत्रिकेमधून लिहिणीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यानंतर पूर्वीपासून भारतामध्ये मूर्ती पूजेला जास्तीत जास्त महत्व देत आहे आणि आजही आहे, परंतु प्रार्थना समाजानं म्हटलेलं होतं की या समाजातील जे आहे की एकेश्वर वादास प्रयत्न, म्हणजेच ईश्वर एक आहे, ज्या पद्धतीने राजाराम मोहन राय यांनी म्हटलं त्याच पद्धतीने प्रार्थना समाज याच्यामध्ये जी स्थापना झाली आणि यांनी सुद्धा काय केलं की मूर्तीपूजेला विरोध केला. की हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे कर्मकांड होते, अंधश्रद्धा होत्या, त्या दूर सारण्याचा यांनी प्रयत्न केला आणि म्हणून मूर्तीपूजेला विरोध केला आणि एकेश्वर वादाचा आग्रह झाला. त्यानंतर जे कर्मकांड आहे या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला, त्याच पद्धतीने समाजातील स्त्री शिकली पाहिजे यासाठी शिक्षण स्त्री शिक्षण संस्था स्थापन केल्या. की जोपर्यंत स्त्री समाजातील स्त्री हे शिक्षित होत नाही आणि स्त्री शिक्षित झाल्याशिवाय या समाजाचा उद्धार होणार नाही असं त्यांचं मत होतं, म्हणून स्त्री शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. त्यानंतर अनाथालयाची स्थापना केली आणि या अनाथालयाच्या स्थापनेच्या माध्यमातून प्रार्थना समाजाने वेगवेगळ्या बालकाला किंवा निराधाराला आपल्या अनाथालयामध्ये आणून त्यांचं पालन पोषण केलं. त्याचप्रमाणे यामध्ये लक्ष्मण भिकोबा चव्हाण नावाचे एक व्यक्ती होऊन गेले आणि सगळ्यात मोलाचं काम त्यांच्या प्रार्थना सभेच्या माध्यमातून त्यांनी केलं. त्यांनी कामगारांसाठी एक रात्र शाळा काढली 1876 मध्ये आणि स्वतः कमवा आणि स्वतः शिका असा त्याचा ध्यास होता. यामध्ये ड्रायव्हर, रात्रपाळीचे कामगार, वेगवेगळे कामगार, त्यानंतर फेरीवाले या वेगवेगळ्या कामगारांना या रात्रीच्या शाळेमध्ये काय केलं त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः कमवा आणि स्वतः शिका ही योजना तयार केली. त्यानंतर 1876 ते 1877 मध्ये एक भीषण दुष्काळ पडला भारतामध्ये आणि या भीषण दुष्काळामध्ये या दुष्काळामध्ये प्रार्थना समाजाचं योग्य असं योगदान आहे. त्याचप्रमाणे या दुष्काळाच्या याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळी कामे हाती घेतली आणि या वेगवेगळी कामे हाती घेतल्याच्या नंतर प्रार्थना समाजाने योग्य आपलं काम तत्पररित्या केलेलं आपल्याला दिसून येते. शेवटी काय झालं की अंधश्रद्धा आहे, रूढी आहे, परंपरा आहे, देव गोळेपणा आहे, या सर्व गोष्टी समाजातून दूर करण्याचा प्रयत्न या प्रार्थना समाजाने केलेला आपल्याला दिसून येतो. आजच्या या पिरियडला आपण फक्त एवढंच प्रार्थना समाजाबद्दल माहिती